कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 31 मार्चपर्यंत कलम 144 म्हणजे जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कलम 144 या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या आणि विनाकारण शहरामध्ये फिरणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात दुपारनंतर विनाकारण फिरणाऱ्यांनी घरातच बसणं पसंत केलं आहे. शहरामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत बसस्टँडच्या मुख्य रस्त्यावरती वाहनांची नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती. राज्यामध्ये सर्वत्र धारा 144 लागू झाली आहे, तरी देखील नागरिक विनाकारण शहरामध्ये फिरत होते. त्यामुळे कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी आपल्या फौज फाट्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी थांबून गावामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना चांगला चोप दिला. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यावरील विनाकारण फिरणाऱ्यांनी घरीच राहणं पसंत केलं. पोलिसांच्या ताब्यामधनं आपली सुटका करून घेण्यासाठी विनाकारण गावामध्ये फिरणारे मात्र विविध कारणं देत असल्याचं यावेळी बघायला मिळालंय. मात्र खोटी कारणं देणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर म्हणालेत की नागरिकांनी अतिआवश्यक काम असल्यावरच घराबंद बाहेर पडावं, तोंडाला मास्क लावून आपली आणि आपल्या घरामधील नागरिकांची काळजी घ्यावी. जगभरात आपल्या देशात व राज्यात जे कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19 या व्हायरसने जे थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळे जे मृत्यू होत आहेत आणि लोकांना जो व्हायरसचा संसर्ग होत आहे तो टाळण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी व मृत्यू कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये कलम 144 CRPC लागू केलेलं आहे. त्यानुसार 4 किंवा 4 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास, सार्वजनिक ठिकाणी येण्यास बंदी करण्यात आलेली आहे. जर कोणाला अत्यावश्यक काम असेल तरच त्यांनी रोडवरती यावं, सार्वजनिक ठिकाणी यावं आणि आपली कामं झाल्यावर तात्काळ आपापल्या घरी निघून जावे. आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुद्धा तुम्ही योग्य ती खबरदारी घ्या. शिंकताना, खोकताना आपण तोंडावरती रुमाल बांधा किंवा मास्क असेल तर अति उत्तम. परंतु आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीच्या कृत्यांमुळे आपल्या स्वतःच्या इतरांच्या जीवितला धोका निर्माण होऊन देऊ नका. आणि माझं तालुक्यातील व शहरातील सर्व जनतेला आवाहन आहे की आपण विनाकारण रोडवरती येऊ नका. जर काम आहे, अत्यंत निगडीत इमर्जन्सी काम असेल तरच आपण रोडवरती या, अन्यथा येऊ नका. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव.